भगवान परमात्मा सुख म्हणजे काय? भगवान परमात्मा म्हणतो अर्जुना मी एका वाक्य सांगू म्हणले सांग, अरे सुख म्हणजे शांती. काय सुख म्हणजे? शांती. देवा शांतीच्या शिवाय सुख मिळणार नाही म्हणले कधीच नाही. अशांतस्य कुतः सुखम. अर्जुना अरे अशांत माणसाला कधीच सुख मिळत नसतं. अशांत माणसाला कधी सुख मिळत नसतं. नणवरायचं चिंतन आहे का? नणवराय बोलता, तुम्हाला मोक्ष प्राप्त करायचा असेल तर पुण्य संपादन करावं लागेल. पापी माणसाला मोक्षाची प्राप्ती होत नाही. पुन्हा बोलतो, तुम्हाला मोक्ष प्राप्त करायचा असेल तर पुण्य संपादन करावं लागेल. पापी माणसाला मोक्षाची प्राप्ती होत नाही. तस तुम्हाला सुख पाहिजे असेल तर शांतीची प्राप्ती करावी लागेल. अशांत माणसाला कधी सुख मिळत नसतं. माऊलीची ओळी आहे का? जेत शांतीचा जिव्हाळा नाही तेत सुख विसरून नरगे काही. जैसा पापियाच्या ठाई मोक्ष नोशे. माऊली म्हणतात पापी माणसाला जसा मोक्ष मिळत नाही त्याप्रमाणे अशांत माणसाला कधी सुख मिळत नाही. म्हणून तुम्हाला सुख पाहिजे ना, शांती धारण करावी लागेल. माझ्या तुकोबाऱ्यांचं तर स्पष्ट चिंतन आहे, शांती परते नाही सुख. 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 शांतीशिवाय सुख नाही. नाणो बराय बोलतात शांतीशिवाय सुख नाही. भगवान परमात्मा बोलतात शांतीशिवाय सुख नाही. तुकोबराय बोलतात शांतीशिवाय सुख नाही. आणि आपलाही सर्वांचा अनुभव हाच आहे. कल्पना करा, गाडी घोडी नौकर चाकर पैसा पाणी पद सगळं तुमच्या मनासारखं आहे. फक्त शांती नाही. फक्त शांती नाही, बाकी सगळं आहे. सुखी व्हाल तुम्ही? कधीच नाही. तुम्ही म्हणसा महाराज कळालं. कळालं काय? कळालं शांतीशिवाय सुख नाही. आता आम्ही तुमची शांती धरायला तयार. कारण तुमचं म्हणणंच आहे शांतीशिवाय सुख नाही. आता मी शांती तुमची धरायला आम्ही तयार आहे. पण शांती म्हणजे काय? आता आम्ही कीर्तनात बसलो, आम्ही शांत वाटत नाही का तुम्हाला? ही शांती चालत नाही. ही शरीराची शांती आहे, नावाची शांती जमत नाही. नाव ही शांती फार श्रेष्ठ अवस्था आहे. आता नावाची शांती, काही बायांचं नाव आहे असतं शांताबाई. बायांचं नाव काय? शांताबाई. पण भांडायला सुटली की कुत्र्याची आई. नाव शांताबाई ही ही नावाची शांती नाही. शांती म्हणजे काय ऐका? नाथ महाराजाने भागवतामध्ये शांतीची व्याख्या केली. ही शांती आपल्याला भेटते का? ही आपल्याला मिळवता येईल का? शांतीशिवाय सुख नाही. पण ज्या शांतीशिवाय सुख नाही ती शांती कशाला म्हणतात ऐका? भागवत आपलं चिंतन सांगतो. नाथ बाबा बोलतात काम क्रोध सलोभता. काय बोलले? काम क्रोध सलोभता समूळ मुळेशी नवचता. देही आली जी निश्चलता ते न सरे सर्वता तेत शांती. तेत शांती तेत शांती. का कशाला म्हटलंय? ज्याच्या जीवनातला